नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम ट्रॅव्हल विथ मीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आपण मम्मीच्या गावी आलो आहोत. काही कारणावर अचानक प्लॅन झाला होता, पण इकडच्या देखील गणपतीचे व्हिडिओ, आपल्या खेडच्या देखील गणपतीचे व्हिडिओ, गौरीच्या व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकले आहेत. जर कोणी अजूनपर्यंत व्हिडिओ बघितले नसतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. इंस्टाग्रामला देखील आपलं फॉलो करा. आणि आज आपण आलो आजीने जुनी पद्धत, म्हणजे आजीने पहिल्यापासून नारळाचे आणि सुपारीची झाडं लावलेले आहे. तुम्हाला मी बाग दाखवेनच. आणि त्या बागेमध्ये ना नारळाचं एक झाड आहे, त्या नारळाच्या झाडावरती ना जुन्या पद्धतीची खापं मारलेली आहेत. त्या खापाच्या सहाय्याने तो दादा जो आपला आता नारळ काढणार आहे, तो त्या खापाच्या सहाय्याने नारळावरती चढणार आहे आणि ते नारळ पाडणार आहे. तर ही एक जुनी पारंपरिक पद्धत आहे, ती दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. एक जुनी आठवण जर कोण कोकणातले असेल तर त्यांना माहीतच असेल खापं म्हणजे काय असतात माडाला. तर बघूया व्हिडिओद्वारे आपण. मी तुम्हाला आता पहिले खापं दाखवतो, नंतर मग नारळाच्या झाडावर कसं चढलं जातं हे दाखवतो. चला भेटूया. हे बघा मित्रांनो, हे माडाचं झाड आहे आणि ह्याला अशी खापं पाडली जातात. तेव्हा एक ह्या साईडला, एक ह्या साईडला, एक ह्या साईडला, ह्या बाजूला, ह्या असे पूर्ण खापं ह्या शेवटच्या टोकापर्यंत, ह्या शेवटच्या टोकापर्यंत असतात आणि तिथून वर चढून हे नारळ पाडले जातात. आणि तसंच वन बाय वन करत आपण खाली उतरला जातो. वर बघायला पण येतं का? ते बघ समोर बावडी चेक करत असताना दिनकरण पाडलं, दिनकरण पाडलं नसतं. आजकाल सुपारीच्या विचार राहतो जोरावर. आपल्या घराने वरच्याकडे बघता तू पडलेलो आहे. आपण मारला ना तुम्ही काय आपलं बद्दवाडीतलो बरोबर ना. कड्या काम करत होते ते काम लावल्या मस्ता सोडे वाटतं ना. आराम से तुझा जमा तुझा करना टेंशन ना नको. अशा प्रकारे कोकणामध्ये नारळाला अशी खापं मारली जातात. त्या खापावरनं आपण चढून नारळाला, म्हणजे पारंपरिक म्हणजे खूप सर्वात जुनी पद्धत आहे, तो दाखवण्याचा एक प्रयत्न केला. बघू शकता दादा किती जबरदस्त पद्धतीने चढत आहेत. ना
काढणार आहे आतडीवाले खाला फोटो काढून ठेव काही मातोश्रीमध्ये आलेला ना ते पायाला असे रस्सी पण बनवतात पण ते पाय बघशील ना म्हणून मला काय घेतलं इकडे आणणार आहे 300 रुपये पण आणला ते मार काढणार मी त्यांना तो करून साफ करणार चालायला खायची गोष्ट नाही मी तडलो असं माझ्या पाय थरता थर चालायचं घरामध्ये गावच्या घरामध्ये चालायचं ना खूप असे फोटो पण असतो आता छान तुम्ही नानं वरती येतो राहुदापती आम्ही तिकडे धरू कसा वाटला मग मित्रांनो व्हिडिओ कोकणातली चांगली सोपी आणि
सर्वांना माहीत असेल अशी माहिती नाही, जे कोकणात राहतात त्यांना तर ही पद्धत माहिती असेल, जे कोणी नवीन असेल त्यांना एक नवीन काहीतरी बघायला भेटलं. कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाच्या गावी ही पद्धत अजून देखील वापरली जाते, कारण का आता तर सर्व पद्धती नवीन नवीन आल्या आहेत आणि नारळावर चढायच्या खूप सोप्या सोप्या पद्धती निघाल्या आहेत. पण ही जुनी पद्धत अजून देखील कोणाच्या गावी जर वापरत म्हणजे करत असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी व्हिडिओ कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कानवरती जाऊन घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी शेअर करणं तो आपला हक आहे, शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय, टेक केअर, साईराम.